जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, शेती मित्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत शेती विषयक बातम्यांचा आढावा। पुढील आठवड्यात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झालंय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशामध्ये पावसाच्या उघडीपनं चिंता अधिकच वाढवली आहे। राज्यामध्ये चालू आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार असून पुढील आठवड्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। जुलैमध्ये गेले 20 दिवस कोकण आणि घाटमाथ्यावरती थैमान घातलेल्या पावसानं कमी जोर धरलेला आहे, त्यामुळे धो पावसानं रत्नागिरीमध्ये, रायगडसह कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पूरस्थिती ओसरली आहे। तर दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम। सांगली जिल्ह्यात केवळ 18,000 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले। जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे। कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील 41,500 हेक्टरचं नुकसान झालंय, मात्र सध्या 18,286 हेक्टरचेच पंचनामे करण्यात आले। शेतीसह घर, पंचनामे, नुकसान इत्यादींबाबत अद्यापही ठोस माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे ओढ्यांना जादा पाणी आल्यानं मिरज, वाळवा, पलूस, तासगाव आणि शिराळा या 5 तालुक्यातील 247 गावे बाधित झाले। तोकडी नव्हे भरीव मदत करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनामार्फत करण्यात आली आहे। शासकीय नियमानुसार तोकड्या मदतीची घोषणा न करता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी 75,000 रुपये, बागायतीसाठी 1 लाख रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी 1.5 लाख रुपये याप्रमाणे तत्काळ मदत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे। मागणीनुसार महाराष्ट्रातील कोकण, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसानं प्रचंड धुमाकूळ घालत शेतीचं मोठं नुकसान केलंय। मागील 15 ते 20 दिवसांपासून सतत आणि अधिक पाऊस झालाय। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे, त्यामुळे सोयाबीनचं पीक अचानक पिवळं पडत असल्याचं दिसून आलं। त्यामागे सर्वसामान्य पुढीलपैकी एक किंवा अनेक कारणं असल्याची दिसून येतात। यावर्षी सोयाबीनमध्ये खोडमाशी आणि चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव सामान्यपेक्षा जास्त असल्यामुळे सोयाबीन पिवळं पडत आहे। सध्या जमिनीमध्ये भरपूर ओलावा असल्यामुळे काही ठिकाणी विपरीत परिणाम आताच दिसून येणार नाही, मात्र कालांतराने खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होईल अशी भीती वर्तवण्यात येते। कृषी निर्यातीसाठी राज्यात 14 नवी केंद्रे उभारली जाणार आहेत। राज्याच्या फळे आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी 14 जिल्ह्यांमध्ये कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात तातडीने या केंद्राची उभारणी करावी। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केंद्राचं उद्घाटन करावं आणि शेतकऱ्यांना निर्यातविषयक मार्गदर्शन सेवा सुरू करावी अशा सूचना राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। देशातील कृषी निर्यात वाढवण्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती, त्यामुळे 2018 मध्ये केंद्र सरकारनं कृषी माल निर्यातीचे नवे धोरण जाहीर केले। श्रावणात पुणे मार्केटला शेवंतीला भाव येतोय। श्रावण महिना सुरू झाल्यानं पुणे गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील फुल बाजारात विविध फुलांनी मागणी आणि आवक वाढली आहे। सध्या शेवंतीला अधिक मागणी असून सरासरी 25 ते 30 रुपये प्रति किलो दरानं विक्री केली जाते। कोरोना संकटातील 2 वर्षे फुल उत्पादकांसाठी असमाधानकारक राहिली आहेत, मात्र यंदा मार्केट बऱ्यापैकी राहून चांगला फायदा मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे। विविध प्रकारच्या फुलांनाही मागणी वाढू लागली आहे। पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात फुल शेतीसाठी प्रसिद्ध आहे। औरंगाबादमध्ये फळगळीनं मोसंबीचं मोठं नुकसान होतंय। अर्थकरण बिघडलंय, उत्पादन चांगलं होईल, मालाला दर्जा चांगला राहील, दरही चांगले मिळतील ही मोसंबी उत्पादकांची आशा सातत्यानं होणारी फळगळ धुळीमध्ये मिळाली आहे। याशिवाय सद्यस्थितीमध्ये मोसंबीला बागांमध्ये पाणी खाणाऱ्या अळींचे झालेले आक्रमण, उत्पादकांची चिंता त्यामुळे आणखीनच वाढली आहे। अर्थकरण बिघडणाऱ्या या फळबागीला कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संशोधनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी पुढे सरसावते।
नाचणी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. मागील 10-12 दिवसांपासून लागवडी योग्य पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नाचणी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे 12,000 हेक्टरवर नाचणी लागवड केली जाते. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सर्वात अधिक क्षेत्रावरती भात पीक घेतलं जातं. त्यापाठोपाठ जिल्ह्यामध्ये नाचणी लागवडी खालील क्षेत्र आहे. 5 ते 10 वर्षांपूर्वी नाचणीचं क्षेत्र झपाट्यानं कमी झालं होतं, परंतु अलीकडे मधुमेही रुग्ण वाढीसोबतच नाचणी लागवडीचं क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसते. गाई शेळ्या कोंबडी पालन तिहेरी पूरक उद्योजनामधून नफा मिळतोय. जर्सी गाई शेळ्या आणि कोंबडी पालन असे 3 पूरक उद्योग उच्च शिक्षित तरुण दाम्पत्याने सुरू केले. उत्कृष्ट नियोजनातून सातत्य ठेवत चोख व्यवस्थापनातून शाश्वत नफा मिळवण्याकडे त्यांनी वाटचाल केली आहे. यासह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.